बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर बातम्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या चारशे एकोणतीस ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एक हजार आठशे सत्तावीस मतदान केंद्र असून मतदारसंख्या दहा लाख तेवीस हजार चारशे नव्वद इतकी आहे ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून निवडणुकीसाठी लागणारं साहित्य आज मतदान केंद्रांकडे रवाना झालं दरम्यान प्रत्येक मतदान केंद्रापासून शंभर मीटर परिसरात कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आले तसंच या परिसरात मोबाईल फोन वायरलेस सेट खासगी व्यक्तींना शस्त्र आणण्यास बंदी घालण्यात आली आहे निवडणूक असलेल्या गावातील आणि तालुका स्तरावरील आठवडी बाजारही मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी बंद राहणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे चौऱ्याहत्तर ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे त्यापैकी तेवीस गावांचे सरपंच आणि चव्वेचाळीस ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे आठशे सत्त्याऐंशी सदस्य बिनविरोध निवडून आलेत उर्वरित चारशे एकोणतीस ग्रामपंचायतींच्या आठ हजार नऊशे पंच्याण्णव सदस्यपदासाठी आणि थेट सरपंच पदाच्या चारशे एक्कावन्न जागांसाठी एक हजार एकशे त्र्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत रविवारी अठरा डिसेंबर रोजी एक हजार आठशे सत्तावीस केंद्रांवर मतदान होणार आहे जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी एकूण दहा लाख तेवीस हजार चारशे नव्वद मतदार असून त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या पाच लाख अठ्ठावीस हजार चारशे चौदा तर महिला मतदारांची संख्या चार लाख पंच्याण्णव हजार सत्तेचाळीस इतकी आहे जिल्ह्यातील शहाऐंशी मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत मतदान प्रक्रियेसाठी नऊ हजार एकशे पस्तीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे मतदान केंद्र परिसरात बंदोबस्तासाठी पोलीस आणि होमगार्ड असे सुमारे तीन हजार जवान तैनात असणार आहेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे निवडणुकीसाठी लागणारं साहित्य आज तालुका स्तरावरून मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आलं मशीन से कंट्रोल आणि बॅलेट युनिट तसंच ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी लागणारी लोखंडी पेटी आणि इतर साहित्य घेऊन मतदान कर्मचारी आज विविध वाहनातून मतदान केंद्रांकडे रवाना झाले रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होईल तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे प्रत्येक मतदान केंद्राच्या परिसरात कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलंय मतदान केंद्रापासून शंभर मीटर परिसरात मोबाईल फोन वायरलेस सेट वापर थोपाळण्यास आणि खाजगी व्यक्तींना शस्त्र आणण्यास बंदी असल्याचं तहसीलदार अर्चना कापसे यांनी सांगितलं मतदान दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने एकशे चव्वेचाळीस कलम जारी करण्यात आलेले आहे यामध्ये केंद्राच्या शंभर परिसरा शंभर मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोबाईल फोन कॉर्डलेस फोन वायरलेस सेट इत्यादी बाळगणे यावर मनाई करण्यात आलेली आहे तसेच मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्र बाळगणे त्याचप्रमाणे मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरामध्ये राजकीय पक्षांचे बूथ स्थापित करणे प्रचार साहित्य बाळगणे इत्या अथवा वापरणे यावर बंदी आदेश जाहीर करण्यात आलेला आहे कामगारांना मतदानाचा हक्क बजावता या वायासाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांना कामगार आस्थापनांना कामगारांना भरपगार सुट्टी अथवा दोन तासाची सुट्टी या देण्यात याव्यात अशा सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व मतदारांना आवाहन करते की त्यांनी आपल्या मतदानाचा पवित पवित्र हक्क बजावावा आणि एक सदृढ लोकशाही होण्याच्या दृष्टीने सहभाग नोंदवावा या निवडणुकीची मतमोजणी वीस डिसेंबर रोजी होणार आहे तालुक्याची ठिकाणं आणि मतदान असणाऱ्या गावात रविवारी आणि मतमोजणी दिवशी म्हणजेच मंगळवारी आठवडी बाजार भरवण्यास बंदी घालण्यात आली आहे शाहूवाडी तालुक्यातील एकोणपन्नास ग्राम ग्राम ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध आहे उर्वरित चव्वेचाळीस ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे तालुक्याचं ठिकाण असणाऱ्या शाहूवाडी चनवाड ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्याची मागणी प्रलंबित आहे मात्र शासनानं धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही त्यामुळे शाहूवाडी चनवाळ ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज भरलेला नाही शाहूवाडी ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यानं त्या ठिकाणी टाक मतदान होणार नाही निवडणूक जाहीर झालेल्या तालुक्यातील उर्वरित ग्रामपंचायतींसाठी एकशे एक्केचाळीस मतदान केंद्रावर मतदान होणार असून त्यासाठी आठशे चौसष्ट कर्मचारी सज्ज आहेत शिरोळ तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतींसाठी एकशे तीन केंद्रावर मतदान होणार आहे आज तहसील कार्यालयातून निवडणूक साहित्य मतदान केंद्रांकडे रवाना झालं तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ गटविकास अधिकारी शंकर कवितके नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान साहित्य वितरित झालं मतदान प्रक्रियेसाठी पाचशे पंधरा कर्मचारी आणि एकशे तीन पोलिसांची नेमणूक केल्याची माहिती तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी दिली भुदरगड तालुक्यातील सदतीस ग्रामपंचायतीसाठी एकशे तीन मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेसाठी सातशे पंधरा कर्मचारी नियुक्त करण्यात आले मौनी विद्यापीठाच्या मैदानावर आज निवडणूक साहित्याचं वितरण झालं राधानगरी तालुक्यातील अठ्ठावन्न ग्रामपंचायतीसाठी दोनशे अकरा मतदान केंद्रावर मतदान होणार आहे आज तहसीलदार कार्यालयातून मतदान साहित्याचं वितरण झालं राधानगरी कसबा तारळे राशिवडे बुद्रुक दुर्गमानवाड मजरे कासारवाडा तुरंबे तिटवे चंद्रे माजगाव पुंगाव शिरगाव आवळी बुद्रुक ठिकपुरली ही गावं राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत त्यामुळे बंदोबस्तासाठी दोन राखीव तुकड्या तैनात करण्यात आल्या कागल तालुक्यातील सव्वीस ग्रामपंचायतींसाठी एकशे पाच मतदान केंद्रावर मतदान होणार असून त्यासाठी पाचशे पंचवीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटसह मतदानासाठी लागणारं साहित्य राज्य परिवहन मंडळाच्या बारा बसेस आणि पाच खासगी वाहनातून आज मतदान केंद्रांकडे रवाना झालं